नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले राज्य परिवहन निगम के रामटेक बस स्टैंड पर यात्रियों को कड़ी धूप में खड़े रहकर बस का इंतजार करना पड़ रहा है, जिसके कारण यात्रियों में महिलाओं सहित बच्चों के बुरे हाल हो चुके हैं। रामटेक एसटी बस स्टैंड के कुल 50 बस वर्तमान समय में दी गई है, जिसमें 4 बस कार्यरत न होने के कारण मात्र 40 बसों का ही यात्रियों को सहारा है। इन यात्रियों में सबसे बुरा हाल रामटेक से नागपुर जाने वाले यात्रियों का है। नागपुर जाने वाले यात्रियों को गर्मी में खुले आसमान के नीचे खड़े रहकर 2 से 3 घंटे तक बस का इंतजार करना पड़ता है। ज्ञात हो कि 14,981 किलोमीटर का सफर प्रतिदिन रामटेक बस स्टैंड की बसों के द्वारा किया जाता है, परंतु रामटेक से नागपुर के यात्रियों को समय पर बस नहीं मिल पा रही है। रामटेक से नागपुर जाने वाली बस में आवश्यकता से अधिक सवारी बैठाई जाती है, जबकि महिला यात्रियों को आवागमन करने में 50% की छूट मिलने के बाद स्थिति और भी दयनीय हो गई है। इस समस्या को लेकर वाइल्ड लाइफ ऑर्गेनाइजेशन के अध्यक्ष राहुल कोठेकर के द्वारा भी रामटेक बस स्थानक प्रमुख को ज्ञापन देकर व्यवस्था एवं नागपुर जाने वाली बसों की फेरियां एवं संख्या बढ़ाने की मांग की गई है। इस समस्या पर रामटेक बस स्टैंड के परिवहन अधिकारी पंकज कैलाश शिर्के एवं बस स्थानक प्रमुख आर मेहर से बातचीत करने का प्रयास किया गया, परंतु उनके द्वारा कैमरे के सामने किसी भी प्रकार की प्रतिक्रिया देने से इनकार कर दिया गया। कोणी आता इथं आहे चांबरून आणि रामटेकवरून एका बसने आलो, रामटेक तर नागपूर जायचं आहे, पण ही बस जवळजवळ मी आता एक पाऊण तास झालेला आहे मी इथं थांबलेलो आहे आणि हे खूप मोठे पॅसेंजर आहे तिथं, पण अजून बस पाऊण तास झाले मी स्वतः आहे, माझ्यापूर्वी ती खूप लोक आहेत आणि रामटेक या आगारातून नागपूरसाठी आतापर्यंत कोणत्याही बसेस लागले प्रवाशांना खूप मोठा त्रास होत आहे आणि अजूनही वाट पाहतो आम्ही, उन्हाळा तात्काळत आहोत पण अजून कुणीही बस लागली नाही। पण मी इथं आज खूप त्रासलो आहे आणि मला एक मेडिकलला जायचं आहे आणि आमच्या रिश्तेदाराला पाहण्यासाठी, त्यांना भेटी घेण्यासाठी, पण एक तास झाला आहे, जवळजवळ पाऊण तास तर पक्का झाला आहे, अजून बस आलेली नाही आणि या आगाराची असेल। रामटेक बस स्थानकावर होत असलेल्या लोकांच्या असुविधेला पाहून आज समस्त रामटेकच्या विद्यार्थीगण तसेच रामटेकच्या सभोवतालील असलेल्या गावांच्या माध्यमातून वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन तथा रामटेक तालुका मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही निवेदन दिले आहे की रामटेकमध्ये बस स्टॉपवरती फक्त 46 बसा अवेलेबल असून त्यामधूनसुद्धा काही बसेस रोज कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त बिघडतात आणि रामटेक बसस्थानकावरून 350 जास्त गाव कनेक्ट झालेले आहे। ग्रामीण भाग असून प्रत्येक व्यक्तीकडे दळणवळणाचे साधन स्वतःचे नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या माध्यमातून अनेक लोक आपला प्रवास करतात, त्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी तसेच नोकरीवर जाणारे लोक किंवा ये जा करणाऱ्या लोकांना असुविधा निर्माण होते। आपला शासनाला विनंती आहे की रामटेक बसस्थानकाला आणखी बसेस देऊन या बसस्थानकाला लोकांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपकृत करावे, जेणेकरून ज्या पण कोणत्या विद्यार्थ्यांना लोकांना इतका त्रास होऊन राहिला बसस्थानकाच्या कमी बसेस असल्यामुळे तो त्रास कमी होईल आणि लोकांना सोयी उपलब्ध होईल। अनेक आमच्या आई बहिणी ज्या गर्भवती असतात त्या महिलांना बसेसमध्ये आता एका बसमध्ये 100-100 लोक दाबून भरल्यासारखे लोक बसतात आणि आमच्या गर्भवती महिला किंवा आमच्या आई बहिणी यांना त्या गर्दीचा खूप त्रास होतो। या गोष्टीकडे शासनाने लक्ष देऊन रामटेकमध्ये त्वरित बसांची संख्या वाढवून देण्यात यावी, अन्यथा रामटेक तालुका मित्रपरिवार तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून इथे उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याचा परिणाम हा शासनाला भोगावा लागेल।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।